चित्रबंधू नमस्कार. आज जो आपण व्हिडिओ पाहतोय तो कदंबाची 100 किलोच्या बॅगमधील रोपे, साधारण उंची त्या 12 फुटापर्यंत आणि त्याचं खोड येते मणगटासारखं. आता कदंबाचं झाड जर म्हणलं तर हे सावलीसाठी लावलं जातं. श्रीकृष्ण राधा या झाडाखाली बसल्यामुळे ह्याला वास्तुशास्त्रात महत्त्व आहे. आणि ह्या कदंबाच्या झाडाखाली एकदम शांतता राहते. तर बऱ्याच फार्म हाऊसच्या ठिकाणी, त्याचबरोबर ग्रामपंचायती असतील, त्याचबरोबर सर्व शासकीय योजनेसाठी ही रोपं लावली जातात. ही अशी कदंबाची तयार झाडं बघू शकतो आपण. तर असा कदंबाचं झाड सावलीसाठी लावलं जातं. जे शासकीय योजना असतील किंवा शासकीय विश्रामगृह, शासकीय खाते असतील त्यांच्या मार्फत जे ग्रामपंचायती लावल्या जातात किंवा महानगरपालिका लावतात हे कदंबाचं झाड. त्याचबरोबर आपल्याकडे गावठी सोनचाफा असेल, त्याचबरोबर बकुळ असेल, अशी सर्व 60 किलोच्या बॅगमधील तयार झाडं मिळतात. आता बकुळ पण आपण पाहणार आहे. ही 60 किलोच्या बॅगमधील बकुळ, सॉरी 100 किलोच्या बॅगमधील बकुळ, याच्याच पुढल्या बाजूला 60 किलोची पण आहे, ती आपण पाहणार आहे. जंगली झाड असल्यामुळे हे सर्व ग्रामपंचायती, त्याचबरोबर सर्व ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी याची लागवड होते. 100 किलोच्या बॅगमधील सर्व झाडांची किंमत ही 2000 रुपये असते आणि उंची 12 फुटापर्यंत असते. अशा प्रकारे बघू शकतो आपण तयार झाडे जी सावलीसाठी आपल्याला वापरली जातात. त्याचं खोड पण पाहू शकतो, उंची पाहू शकतो. आता हे मोहगणे, वड, पिंपळ, कदंबा, भावा, रक्तचंदन अशी सर्व जंगली रोपे आपल्याकडे मिळतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी बस्ती चक्रात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, रोप दिल्यापासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन बघू शकतो आपण. सिल्वर ओक, त्याचबरोबर कंपाऊंडसाठी आपण कोनो कार्पस लावतो तो पण बघता येईल. या सर्व झाडांची किंमत इथं जागेवरती 100 किलोच्या बॅगमधील 2000 रुपये असते. ही सर्व जंगली रोपे शासकीय ठिकाण लागवडी जास्त प्रमाणात असतात आणि आपल्याकडे तयार फळ झाडापासून जंगली रोपे हे सर्व मिळत असतं. आता एक कांचन जे आहे ते 100 किलोच्या बॅगमधील आहे, 2000 रुपये किंमत असते. त्याला तर फुलं आलेली आहेत. जी जंगली झाडं म्हणलं की त्यांना एकदा जमिनीत लावल्यानंतर पाणी घालायची गरज नाही आणि सरळ वाढतात. आता ही जी झाडं आहे ती इजी वाढ फास्ट मिळते आपल्याला. रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं. आपल्याकडे ही जंगली झाडं 8x10 2 वर्षाची, 13, 14, 16 अशी म्हणून येतात 3 वर्षाची, 4 वर्षाची 60 किलोच्या बॅगमधील आणि 5 वर्षाची येतात ती 100 किलोच्या बॅगमधील. अशी सर्व तयार झाडं मिळत असतात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही सर्व जंगली झाडे शासकीय खात्यांतर्गत फॉरेस्ट असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायती, नगरपालिका, PWD अशा सर्व संस्थेमार्फत, तसेच आपल्या महाराष्ट्रात ज्या स्वयंसेवी संस्था आहेत पर्यावरणपूरक त्यांच्या माध्यमातून ही लागवड होते. आपल्याकडे जंगली झाडं वड, पिंपळ, कदंबा, भावा, तामण, अर्जुन, बकुळ, त्याचबरोबर रेनट्री, स्पॅथोडिया, बकुळ, बदाम, खाया अशी सर्व झाडं, मोहगणी अशी सर्व झाडं मिळत असतात. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, सर्व तयार जंगली रोपे फळझाडे मिळत असतात. शासनमान्य नर्सरी ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात, रेल्वे मार्ग, त्यांच्यासाठी पण तयार फळझाडे मिळतात.